ज्यांची जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी का पार पाडली नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता, तुम्ही तुमच्याकडे सगळ्या सत्ता होते, का कोणी लक्ष दिलं नाही? कोणी थांबवलं होतं का? केलं नाही? आधी दयनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही. मात्र सातारचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, मात्र उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी MRDC चा विकास खुंटला, लोकप्रतिनिधी बोला असा आरोप केला, कसं बघताय, कसं उत्तर? मी तर शाळेत होतो, माझा काय संबंध नाही, कॉलेजला होतो. त्या काळात MRDC ला परमिशन फक्त जिल्ह्याचं जे मेन ठिकाण म्हणजे सातारचं, सातारा जिल्ह्याचं सातारा आहे, तिथं MRDC ला परमिशन दिली जात होती. डी झोनची फॅसिलिटी होती, सगळं इन्सेंटिव्ह दिले जात होते तर त्यावेळेस मला विचार मी नव्हतं ना, जेव्हा मी आल्यापासून मला आठवते ना, ज्यांची जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी का पार पाडली नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी होता, तुम्ही मंत्री होता, तुम्ही तुमच्याकडे सगळ्या सत्ता होते, लोकांना अपेक्षा होती, का त्यावेळेस संपूर्ण सातारा जिल्ह्यातले जे जे म्हणून फक्त केवळ सातारा जिल्ह्यातली MRDC इथं असली जरी असली, तर का त्यावेळेसचे संपूर्ण सातारा संपूर्ण जिल्ह्यातले जे कोण खासदार असतील, जे कोण आमदार त्यावेळेस होते, का त्यांनी लक्ष दिलं नाही? का दिलं नाही मला सांग. आणि त्यामुळं आज 1974 याची स्थापना झाली, बरोबर, याची आणि नगरची एकत्रणा झाली. नगरची बघा कशी परिस्थिती आणि इथली का, की इथली दैनिक परिस्थिती का, हे संपूर्ण प्रश्न. तसं तुम्ही मला हा प्रश्न विचारतो, मी स्वतःला कधी कधी विचारतो की का कोणी लक्ष दिलं नाही, कोणी थांबवलं होतं का, केलं नाही का? ह्यांनी आपली जबाबदारी ह्याच्यावर दाखल्याची, त्यांनी त्याच्यावरती, त्यांनी ह्याच्यावरती, त्यांच्यावरती वाय. आधी दैनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही, पण ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो तिथं, आणि तुम्ही जा माझा जसं तुम्हाला प्रश्न विचारता ना, LNT करता जे तिथं LNT ची फॅक्टरी होती, तुम्हाला ते सिग्नलच्या माळावर गेली तिथं, त्या लोक त्या आधी LNT ला जाऊन विचारा, इंडियन सिमलेस पाईप, डॉक्टर बे, जेजुरीच्या माळ होते, जावं त्यांना विचारा ना, का तुम्ही इथली साईड वर्धनची तिकडं का गेला? मला कशाला विचारा, सांगतील ना काय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.